मराठा नेत्यांचे पुन्हा उपोषणाचे अस्त्र. शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांविरोधात संताप. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांना सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिलेले आहे, मात्र आता जरांगे पाटील यांनी सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. सगळे सोयरे कायद्यासह सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वच उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यानंतर आता सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर उपोषणाला सुरुवात केली जाईल, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सगळे सोयरे कायदा मंजूर करावा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून पासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी चौथ्यांदा उपोषण करत असून त्यांनी उपचार घेण्यास विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, तसेच मराठा आरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी धावून आले आहेत. पत्रकार परिषद घेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की सरकारने कुठलेही राजकारण न आणता जरांगे यांच्या जीवाशी आता खेळू नये, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पुढे येऊन पाठपुरावा केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 48 नवनिर्वाचित खासदारांनी या प्रश्नी लोकसभेत आवाज उठवण्याची गरज आहे. आमदारांनी केवळ पाठिंबा व फोटो सेशन न करता प्रत्यक्षात ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी पुढाकार घेण्याची मागणी पुढे आली आहे. या प्रश्नावर बोलताना करण गायकर म्हणाले की शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी समाजाला न्याय मिळवून द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. राजकीय पातळीवरील प्रतिसादाची काही दिवस प्रतीक्षा केली जाईल, मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या घरासमोर पहिले उपोषण केले जाईल. त्या पाठोपाठ अन्य राजकीय नेत्यांच्या घरासमोर हा मार्ग अवलंबिला जाईल. अंतरवाली सराटी येथे आंदोलनास ग्रामसभेत ठराव होऊन परवानगी मिळाल्याचा दावाही करण गायकर यांनी केला. राज्य सरकारकडून आश्वासनांची अंमलबजावणी केली नसल्याचं सांगत करण गायकर म्हणाले की सर्व राजकीय पक्षांचे नेते याआधी अंतरवाली सराटी येथे जाऊन गेले आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाचा कार्यक्रम केला हे दिसून आले आहे, परंतु अद्यापही गतवेळी राज्य सरकारने पत्रातून जे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे, अजून वेळ गेलेली नाही. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसला की नाही हे आम्ही सांगणार नाही, पण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा करण गायकर यांनी दिला आहे. करून घ्या का बीपीज नाही चला आलेल्या आणि आजच्या पत्रकार परिषदेचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे देशातील लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी, पाठिंबा तर आहेच पण सक्रिय सहभाग नाशिक जिल्ह्याचा नोंदविण्यासाठी, या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आयोजित केली आहे. महाराष्ट्रात 48 नवीन खासदार निवडून आलेले आहेत, 288 आमदार आणि जवळपास 78 विधानसभेचे आमदार. या सगळ्या खासदार आमदारांना आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीनं मराठा समाजाने तुम्हाला त्या लोकसभागृहात
मतदान करून पाठवलेलं आहे त्याच अधिकाऱ्यानं तुम्हाला आम्ही सांगतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांनी तात्काळ अंतरवली सराटी या ठिकाणी एकत्रितरित्या जाऊन आपल्या लेटर पॅडवर मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे मराठा समाजाचा 50% आत ओबीसीतून आरक्षणात समावेश करावा, ज्या ज्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी मराठा समाजाच्या सापडलेल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र वितरित करावे, त्याचबरोबर हे आंदोलन सुरू असताना अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले आहेत समाज बांधवांवर त्या गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी त्यांचं आंदोलन आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या सगळ्या खासदारांना आमदारांना मराठा समाजाने मतं केले, तुमची नैतिक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी फक्त जाऊन मनोज जरांगे पाटलांबरोबर फोटो काढून किंवा मीडियामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करू नका, तर त्या ठिकाणी अधिकृतरित्या तुमचं पत्र द्या आणि तेच पत्र तुम्ही लोकसभेत विधानसभेत जे तुमचे नेते आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाच्या या मागण्या आक्रमकपणे मांडून मराठा योद्धा जरांगे पाटलांचं सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करा, ही मागणी करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. दुसरी गोष्ट, जर आपण असं केलं नाही तर मग तुम्ही नवनिर्वाचित खासदार मतदारसंघात कसे फिरता हेही मराठा समाज बघून घेईल. हाही आमचा इशारा तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. जर तुम्हाला फक्त मतांपुरता मराठा समाज लागत असेल तर येणाऱ्या काळात निश्चित तुमचे हे मनसुबे समाज उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, या देशाचे या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सकल मराठा समाजाची आम्ही विनंती करतोय की ज्या पद्धतीनं तुमचे पक्ष फुटले, ज्या पद्धतीनं तुम्ही राजकारणात पक्ष फुटल्यानंतर तुमची महाविकास आघाडी एकगठ्ठा केली, त्या महाविकास आघाडीला आपण नेतृत्व केलं, त्यांना त्या ठिकाणी सांभाळून आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार निवडून आपण एक चाणक्य पहिल्यापासून जे आहात ते परत एकदा सिद्ध झालं, म्हणून मराठा समाजाची सुद्धा तुमच्याकडे प्रमुख मागणी आहे की तुम्ही या देशाचे सर्वोच्च नेते अनुभवी नेते म्हणून मराठा समाज तुमच्याकडे मागणी करतोय की तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, उद्धवजी ठाकरे साहेबांना, राज साहेबांना, प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी जा. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ज्या जरांगे पाटलांनी आपल्याकडे केल्या त्या संदर्भात त्या ठिकाणी सबंध महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करा, आम्हाला त्या मागण्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण द्या, कारण समाजात तुमच्याबद्दल वेगळं स्थान आहे, तुम्ही मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्ही ठरवलं तर काही करू शकतात ही आतापर्यंतची आपल्याकडे असलेली भूमिका, आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा स्पष्टपणे समाजाचा आहे की तुम्ही जर ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आपण समोर त्या ठिकाणी घेऊन जावं आणि आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटील आज चौथा दिवस अन्नत्याग आंदोलन करतायत ते आंदोलन स्थगित करून या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय द्यावा. निश्चितपणे मराठा समाज हा राजकारणात तुमच्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या, कारण सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही याद्वारे विनंती करतोय आणि जर असं झालं नाही तर मात्र सकल मराठा समाजाच्या वतीनं या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरासमोर आम्ही थाळीनाद लाक्षणिक आंदोलन करायला सुरुवात करू आणि त्याची सुरुवात ही आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरापासून असेल असा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणून देतोय. निश्चित तुम्ही आमच्यावरती वेळ येऊ देणार नाही, सकारात्मक पद्धतीने सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.